स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास धडा तिसरा धार्मिक समन्वय प्रश्न पहिला परस्पर संबंध शोधून लिहा. एक महात्मा बसवेश्वर कर्नाटक संत मीराबाई राजस्थान. दोन रामानंद उत्तर भारत चैतन्य महाप्रभू पूर्व भारत. तीन चक्रधर महाराष्ट्र शंकरदेव आसाम. प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा. एक भक्ती चळवळ प्रसारक आणि ग्रंथ महाकवी सूरदास सूरसागर तुलसीदास रामचरितमानस मन्मथस्वामी परमरहस्य कबीर कबीर दोहावली मीराबाई पदे भक्तिरचना. दोन महानुभाव पंथ चक्रधर स्वामी चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ. एक महिमभट लीळाचरित्र. दोन महदंबा धवळे. तीन नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर. चार केशोबास सूत्रपाठ व दृष्टांतपाठ. तीन शीख धर्म गुरु नानक गुरुग्रंथ साहेब. प्रश्न तिसरा लिहिते व्हा. एक संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. उत्तर भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती पंथ धर्म यावरून माणसामाणसात भेदभाव केला नाही. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला. तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले. दोन महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम. उत्तर संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातीतील स्त्री पुरुष सहभागी होत असत. संत बसवेश्वर यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. प्रश्न चौथा खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा. उत्तर एक गुरु गोविंद सिंग. दोन मन्मथस्वामी. तीन सूरदास. चार मीराबाई. पाच रामानंद. सहा गुरु नानक. सात पुरंदरदास. आठ गोरा. नऊ कबीर. दहा रोहिदास. अकरा सेना.